नमस्कार आणि मयेमोगाचो उर्वे भरीत यवकार इष्टानो आईच्या ह्या शिक्षणा संदर्भात कार्यावळीन हो आम्ही तुमकां अशी एक विषयाची माहिती दिवपची आसात जातून आता आमच्या ह्या एकविसाव्या शेकड्यात आईच्या तरणाटे एक काळाची गरज असे आम्ही म्हणू येतात आज आम्ही शिक्षणाबरोबर शिक्षणात तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी आणि माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हाजेर कितलो फुडें प्रगती करू येता हे विषयाचे उलोवपाचे आसात आणि हे विषयाचे आमचे बरोबर खातीर आज म्हजे बरोबर पणजी दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओ आसात सहाय्यक प्राध्यापिका मोहिनी नायक गडेकर जी दोन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरींग फातोड्डा हांगा विद्यादानचे कार्य करतात आणि भायर तांची वर्क तुमका दिवची जाल्यार ती आमचे जे पण अटल टिंकरींग लॅबोरेटरी म्हणजे अटल टिंकरींग प्रयोगशाळा भारत सरकारचे वतीन त्यांची जाल्ली आसा अटल इनोव्हेशन मिशन या कार्यावळी सकयल ताजी ती गोयातली एक मुखेल अशी वावरूपी स्वयंसेवी पद्धतीचे आपले कार्य गेली दोन तीन वर्सां ती करत आयिल्ली असा येवकार मॅडम तुमचं हे कार्यावळीत आणि पहिली सुवातीर तुमकां आम्ही मनकाळजातल्या अभिनंदन करता तुमचे कारण तुमचे नियुक्ती हे चीफ मेंटोर गोय प्रांताचे अटल टिंकरींग लॅबोरेटरी आता आमचे पोवप्यांक जे आम तातून विंगड विंगड थराचे पळोवपी असतात दूरदर्शनाचे तुम्ही सुटसुटीत भाशेन सांगा <laughs> की जे अटल टिंकरींग लॅब प्रयोगशाळा ज्यो आसा जो अटल इनोव्हेशन मिशना सकल स्थापणूक झाली ताजे वयन उद्देश कितें आशिल्लो इनिशिएटीव आणि तो कितें स्थापणूक जाल्ल्यो थँक्यू मेन म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन हे आमचे गरमेंट ऑफ इंडियाचे इनिशिएटीव अस मेन हेका कारणीभूत म्हणजे निती आयोग सो निती आयोगान हे टू ठाऊस सेवेंटीन एटीन ए आय एम हे सेटअप केले आणि त्याच्या अंतर्गत म्हणजे अटल टिंकरींग लॅब्स आणि मेटर ऑफ चेंज असे दोन प्रोग्राम स्टार्ट केले आता अटल टिंकरींग लॅब म्हणजे हे लॅब्स जे असतात ते स्कुलांनी डेव्हलप करपाचे आणि हजे फंडींग सगळे निती आयोग आता अटल टिंकरींग लॅबान म्हणजे स्पेशल ऑलरेडी आमचे स्कुलांनी लॅब्स आसात तितून स्पेशल असतात सो एवरी स्कूल आता प्रत्येक प्रांताचे खंयचेय स्कुलांनी जर अप्लाय केले जेल फक्त जागो जाय म्हणजे स्कुलाचं जितक जागो असतो एक क्लासरूम इन्फ्रास्ट्रक्चर आमका निती आयोगाक की आमचे असा सो so, निती आयोग मागी तुमका एक ट्वेंटी टेन टू ट्वेंटी लॅक्स फंडींग दिता फॉर फायव इयर्स ते लॅब डेव्हलॉप करपाक आता लॅबान इक्विपमेंट्स असतले म्हणजे रोबोटिक्स रोबोटीक्स डू इट बाय युअर सेल्फ डी आय व्हाय किट्स असतले मागी सेन्सर्स ऑन बोर्ड असले आय ओ टी किट्स असतले सो हे सगळे किट्साचे वेल्यू सुद्धा निती आयोग दिता आता हे जो जे अटल टिंकरींग लॅब सेटअप जाता खेळ स्कुलात सो सगळ्या भुरग्यांक ते यूज करपाक मेळटा मेन आमचे ते असा सो स्कुलाची भुरगीं हय स्कुलाची भगी म्हणजे पाचवी ते दहावी तेंका फक्त आम्ही एक बारीकशे सायन्स एक्सपिरिमेंट दितात ऑर मे बी एक बारीकशे केमिस्ट्री एक्सपेरिमेंट दितात तेंका हे आताच कळटले जे ती फर्स्ट इयर इंजिनियरींग करतली न्ही हे आताच प्री व्हलोपमेंट असे आम्ही म्हणतात पण त्या स्टेजीत तांकां आताच सगळे माहिती जी आसा ती आता मेटली आणि हे तेन्नाच पॉसिबल असा टी एटीएल लॅब सगळ्या स्कुलांनी असतले बरें सांगले तुम्ही मोहिनी बाय आता गो भारत सरकार रुतीन हे दोन हजार सतराच्यान सुरू झाले तुमी तुम्ही जवळ जवळ दोन अडीच वर्ष झाली हो प्रवास सुरू जावन आणि तातून आम्ही फक्त आमी उलोवया तेन्ना गोंयांत कितल्यो शाळांनी सुरुवातीक सुरू झाले आणि आज मेरेन तो प्रवास कसं ओके पोवू गोयन भीत अरावंड वन थाऊजंड फोर हंड्रेड प्लस टोटल हॉय असे आमचे स्कूल्स प्रायमरी सगळे एडेड गव्हर्मेंट सगळे धरून तर ह्या स्कुलांनी भीत खूप शॉकींग म्हणजे एक गजल कळटा की फक्त वीसच शाळांनी एटीएल असा म्हणजे वीसच Uh, वीस ओर मे बी एक पंचवीस जणांनी अप्लाय केला असं आणि वीस जणांना मे बी सेंक्शन झालं असं असे पोवप दिसता पण माझे मेन उद्देश हेच असा की सगळ्या स्कुलांनी सगळ्या शाळांनी हेअरटेल असपूक कि्यात सगळ्या भुग्यांना एच ॲडवांटेज मिळपची गरज असा आणि तकच लागून खूप शॉकिंग असं की फक्त वीस करंट डेट म्हणजे फक्त वीस स्कुलांनी हे ॲरटेल असा आता गोयंत ह हे नंबर वाढचो ही संख्या वाडची हजे खात तुमची नेमणूक जातली आसा एज अ गोवा प्रांताची तुम्ही चीफ मेंटोर तुमचो रोल जसे आम्ही आता पोवप्यान पहिलीच सांगला तुम्ही हे स्वयंसेवी म्हणजे समाजकार्य कसे घेता हातून तुमक का, का फायदो कांच पैशाच्या रितीन परिमाणात काही जायना पण हजो वाडपा खात्री हे जाळे तुमचं वावर कसो किंवा असता ओके okay. सो so, मोस्ट uh, सगळ्या बाबतींनी जे स्कुलांक हा ऑलरेडी वळखत हांवें पर्सनल तांकां सांगले की एटीएल कितें ओर कशें तुमी करू शकता जशें पण मागीर uh, कळ्ळें की वन थावजंड फोर हंड्रेड स्कुलांनी तू पर्सनली वचू शकना पॉसिबल ना सो so, त्याच कारणा लागून डिरेक्टरेट ऑफ एजुकेशन ओके okay? त्यांच्या uh, अंतर्गत आम्ही उलयलीं आणि तशें तसे झाले की कितें तरी एक अवेरनस वर्कशॉप आमी करपाचो ज्या वर्कशॉपा भितर सगळी स्कूल्स पार्टिसिपेट जातली मे बी त्यांचे हेड्स जे असतात ते येऊ शकता ऑर मे बी सायन्स इंजिनियरींग कोण टीचर्स आसा कॅमिस्ट्री कोण टिचर्स असा ती येऊ शकता आणि प्रत्येक स्कुलाचो एक तरी मनीस जर अटेंड जाल्यार सगळ्या स्कुलांनी ही माहिती वतली की एटीएल म्हणजे ते कशें अप्लाय करप कोणें अप्लाय करप मागीर ते तेजे प्रोसेस कसो आसता किती आसता सगळे सो आस आस so, ही माहिती जर डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशनाच्यान जर झाली जाल्यार आमी सगळ्या स्कुलान पावूं शकता किया एकटे मनीस हांव सगळ्या एक वन थावजंड फोर हंड्रेड स्कुलांनी पाऊ शकना सो so, तसं आमचो प्रपोजल झाला सध्या सो so, आजुनी प्रोसेस चालू असा सो so, ते फायनलायज जातगीर एक आमी एक बरो अवॅरनस वर्कशॉप करू शकतली जेचेर सगळ्या स्कुलांक माहिती वयतली Hmm. आणि एकदा जर कळ्ळें स्कुलांनी बिकॉज अवेरनस ना म्हणूनच ट्वेंटीच स्कूल हो असा जसो अवेरनस जातलो लोक अप्लाय करतले कित्याक तुका स्कुलाक फंडींग मेळटा तुवें फक्त एक जागो म्हणजे जो सायजचो जागो तितलोच पुरो आसता बरोबर मोहिनी बाय तू एक इंजिनियर तूं इलेक्ट्रॉनिक आणि टॅलिकम्युनिकेशनाची डिग्री काढल्या इंजिनियरिंग आता एक सांग की आज भुग्यां कॉम्प्युटरची नॉलेज दिल्ली वता प्रत्येक शाळेन कॉम्प्युटर लॅबॉरट्री आसता आता हे जे पण अटल टिंकरींग प्रयोगशाळा आता पण ती लॅबोरेटरी आणि आता जी अस्तित्व अस्तित्वात शाळांनी लॅबॉरिट्री आज प्रयोगशाळा तांचे मधी मुळ फरक किती असो आू फरक म्हणजे हा कोण मार्क्स दिना हां गुड तसे मार्क्स म्हण ते एक्झाम म्हण तसे न mm. फक्त लर्निंग। mm. हो mm. mm. तू लर्निंग किं तरी शिका नवे किदे तरी न्यू इन्व्हेंट करा इनोव्हेशन तितू भीत सो जे हे प्रोसेस स्टार्ट झाली नी मार्क्सचे जे अस्ही बाय हार्ट करून वचप ना परीक्षे तितले शिकप हो मोटीव नी एटीएलाचं सो so, हांगा कसे तुका आपला इंटरेस्ट घे तू लॅबान यो तुझेकडे सगळे इक्विपमेंट आसा जायते ते कर तुम्ही वेबसईट किती आम्ही युट्यूब असा पळ शकता किंवा तुका नवे दिसले करू शकता आणि मेंटर्स असतात सगळीकडे सो त्या मेंटर्सची हेल्प घेऊ शकता किती तरी न्यू इन्व्हेंट करपाची जी ताकद सगळ्या भुरग्यांनी असता पण ती एटीएलाचे खूप शाईन जाऊन आल्या जे हा स्कुलांनी टी एटीएल लॅब्सच्या स्कुलांनी वता खूपशे मला असे यंग इनोव्हेटर्स असे दिसतात म्हणजे त्यांची ती क्युरॉसिटी असता की नेक्स्ट आउटपुट आपल्याला किती येतो न आपल्याला असे म्हणजे खूपशे त्यांना कळून दिसलेले उरत बाकीचे जे आमचे प्रॅक्टिकल घेतात लॅबांनी म्हणजे तुम्हाला शिकले असेच तुझी स्टेप्स असा आणि तुझा आउटपुट आणि हा कसे असतं सगळे तू करता आणि लास्ट आउटपुट जो जाय तो तू आम्ही दाखवता की आपण हे इन्व्हेंट केले असे सो हे बेजिक फरक असा मार्क्स काही नवे शिकवले आता मोहि बा एक शब्द वापरलो पण मेंटोर म्हणून मेंटोर तो मार्गदर्शक असता बरोबर बरुब। तो मार्गदर्शक ये आती ये जो आता हे अटल टिंकरी प्रयोगशाळे आता कोणाक मेंटोर जवळपास ताका मुळं शिक्षण किती असं पडता हे मँटोर ऑफ चेंज स्टार्ट एटीएला मेन ते कन्सेप्ट आशिल् की स्कुलाचे जे टिचर्स असा ते मे बी सायन्स ग्रेज्युएट असा थोडे कॉमर्स असू शकता मे बी आणि कसले ग्रॅज्युएट असू शकता आता सगळ्यांक इन्फॉर्मेशन असा की रोबोटिक्स किंवा मे बी इंटरनेट ऑफ थिंग्स कसे वर्क जाता ऑर सेंसरच्या डेटा घेऊन तू सर्वर कसे हे करू शकता सो सगळ्यांक सो म्हणून मेंटर ऑफ चेंज प्रोग्राम स्टार्ट केला की ह्या हातू भीत तू मे बी एक इंजिनियर असता सांन्टिस्ट असं मे बी स्कुलांनी टिचर असू शकता हे कोणी असू शकतात बिजनसमॅन असू शकता मे बी न्यू स्टार्टअप कोणाचे असता ते असू शकता सो so, हे कोणे अप्लाय केल्यार जाता फक्त तुका एक बेसिक ग्रेज्युएट डिग्री जी असता ती असाय नॉलेज ऑफ म्हणजे एटीएल लॅब्स जे इक्विपमेंट असतात त्यांची नॉलेज हय सो जशें तुका एक्सपिरियन्स येतलो तुकाय नॉलेज मेळटा की आपण मुखार करपाचें सगळे सो so, आता बीन मेटर ऑफ चेंज एप्लिकेशन ओपन असा एम निती आयोगाच्या वेबसाईटार सगळे ओपन असा कोणांक इंटरेस्टेड असा कोणी जर तुम्ही प्लीज अप्लाय करू शकता hmm. आता जो मेंटर ऑफ चेंज असता जो तुम्ही आता म्हणला आता हे मेंटर ऑफ चेंज विंगड विंगड शिक्षण प्रणालीतले तज्ञ तद, तज्ज्ञ मंडळी आता हे मंडळीक आता विंगड विंगड जे पण हातून ज्ञान गिन्यान दिचे पडते ज्ञान दिवचे पडत हे तर पिळगे हाजे खातीर खात्री तांधा ट्रेनिंग बी म्हणजे जशें तुवें अप्लाय केले न्ही मेटर ऑफ चेंज हांवें अप्लाय केले त्यांना जसे सिलेक्शन झाले निती आयोग तुका ट्रेनिंग करता प्रो प्रॉपर okay, ट्रेनिंग असतं त्यांची ओके मागी जशी ट्रेनिंग झाली की तुम्ही आपले डिलीवर करपाचे डिलिवर स्कूल तुका पडला लोकेलिटी खंची किती त्या स्कुलांनी वचून तरी दिवप आता गोयान फक्त ट्वेंटी स्कूल्स असतात वीसूच स्कूल असेंटर्सू ट्वेंटीच असा ओके सो खूप कमी अवेअरनस आसा तो कळटा सो जसे मेंटर कमी असा म्हणजे एक एक मेंटर जर हा एक स्कूलात दिले जे प्रत्येक एका एक दोन वरां दिली एका विकाक ऑर एका म्हयन्याक जर तू एक मेबी एक सेशन घेतले हाफ डे जाल्यार ते भरग्यांचे इनोव्हेशन लेवल खूप वाडटलें सो मेन कितें जाय वी हॅव लिटरसी आमची स्टेटीन आतां आता कॉलिटी ऑफ एज्युकेशन जी आसा ती म्हणजे गुणात्मक दर्जा वाढव जशी कॉलिटी ऑफ एज्युकेशन वाडली न्ही जाल्यार आमचे सगळे बदलू शकता बरोबर आता लिटरेट असा कळटा हा पण ते कशें इनोव्हेशन कशें स्टार्टअप आसा ते मातशें मुखार सरतले जे एटीएल हे गरजेचे ओके आता जशें तुम्ही आताच म्हणलां इनोव्हेशन आतां हे तुमच्या एक सर्वसामान्य आमचो गोयकार जातून एक 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 आमची भयण आसतली जी ही कार्यावळ ह्या खिणां पळयता आसतली तांक जर एक अटल टिंकरींग प्रयोगशाळा तुजी आसा जी तांच्या दोळ्या समजार तुला हा हा येतात तू कशी म्हणून असता सो एटीएल जशी हा म्हणटा म्हणजे एक लॅबोरेटरी टायप कळ्ळें पूण तेतू भितर त्यात भितर तुम्ही अशी चिंतू शकता की एक लहान लहान भुरगीं आमची पांचवे सवेची भुरगीं जेंकां ऍक्च्युली खबर की कितें सेंसर म्हणजे ऑर मे बी आयओटी किट्स कशें वर्क जाता पण जेन्ना ती बसून मेंटर तांकां सांगता की असे असे केल्या आवटपूट मेटले तुमकां आणि तांकां फ्री आमचे बाकीच्या स्कुलांनी फी ना फी ना टायमींग बाउंड ना जशी शाळा सोपली तू एटीएल लॅबान सुशेगात बसून आपले काम करू शकता कोण कोणता ना की कितलो टायमींग हे स्पेसिफिक आसता प्रत्येक स्कुलांनी एटीएल इंचार्ज म्हणून आसता जो बसलेला असता थंय जस्ट टू गायड देम कित्याक मेंटर आसता ते थोडे एक दोन वरां तीन लागून वरांचू शकता पण ते स्कुलाची रिस्पॉन्सिबिलिटी टू म्हणजे ते सगळे इक्विपमेंट्सचे सारखे पळव ते सांभाळ करपाची सो so, तुम्ही अशी एक इमेजिन करू शकता एक लॅबान लहान लहान भरगी बसल्या बट रोबोटिक्स शिकतात ओके त्या प्रोग्रॅमिंग जे जे मागी कळटले बी मागीर कळटले ते आतांच प्रोग्राम करून तुका तो रोबोटिक्स आम जो असता एक हात वयर सकल काढून दाखवू शकता जे खूप डिफिकल्ट असं आता पोव किती लहान भरग्यां आता शिकोवप ए वेरी डिफिकल्ट किंवा आमचे सिलेबस असे टेन उरतं की त्या टायमिंगच ना आणि किती इन्क्लूड करतले म्हणजे पण एटीएलात हे सगळे पॉसिबल असा सो जसं आम्ही अवेअरनेस करतली हजेर म्हणजे जेना प्रत्येक स्कूल एटीएल जातले तेनच आचे मिशन यशस्वी जात हो हो आता तुम्ही म्हले रोबोटिक्स म्हले आज बाहेर कितले आता कितलेशेच नवे आयल्या आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणून आयला आता हे सगळे तुम्ही आता म्हणता सुरवात म्हणतात सुरुवात करू सुरवात पहिले चांद बी ना चांद म्हणजे चांद ही सुरवात जाता म्हणजे हे चांद जेव्हा सुरुवात जाता हे रोबोटिक्स किंवा हे आर्टिफिशल इंटेलिजंस हे डिग्री भूग्यांनी शिकवण इंजिनियरिंगचे किंवा वैर उच्च शिक्षण जे शिकतात पण हे तुम्ही सोप्या सुटसुटीत बशेन हे तज्ञ पिरयेच्या भरग्या मेन ते पावयता पवता तेच मेन टास्क नो लहान भरग्यां सारखे तू सांगू शकना प्रोग्रामी बारीक बारीक गोष्टी जे असतात जे शिकून एक्सपिरियन्स जाऊन मेटा पण तेच काम मेंटर्सचे असतं ते कशे okay. तू सादे सादे प्रमाणान त्यांना शिकतले आणि जशे तेंका शिकली न्ही ती आपले आपूणच तुका नवे कितें तरी करून दाखयतात या लॅबांनी हांवें स्वतः पहिला हु, लॅबांनी बसून ती भुरगीं कशी करतात आणि सांगूच शकपांना की ते सातवेच्या ओर आठवेच्या भुग्यान केलं आणि कॉम्पिटिशन्स द एटीएल हय सो कॉम्पिटिशनान तुका कळून येता की एक जर दोन स्कुलांनी पार्टिसिपेट केला एक एटीएल लॅब असा स्कुलाक आणि एक एटीएल लॅब ना सो so, so, okay. mm -hmm. द yeah. ले लेवल द कॉलिटी ऑफ प्रोजेक्ट फरक रोखडच जाणून येतो म्हणजे द कॉलिटी ऑफ प्रोजेक्ट तुमक कळतात की हो बाबा सातवेच्याच भुरग्यांनी केला कळटा मागीर कळून येते की एटीएल लॅबचे की सातवेच्या भूग्यांनी केला आणि इतकं हाय लेवल असा जे फर्स्ट इयर इंजिनियरिंग भरगे करू शकता एक्च्युली लास्ट टाइम नाव सेंट झेव्हियर्स आशिले त्यांनी ड्रोन प्रोजेक्ट केल आठवेच्या भुरग्यांनी सो विच इज तुमकं सांगू शकना की ड्रोन प्रोजेक्ट आठवेचे भूगेंनी केला म्हणजे खरोच एक आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे होय सो जेना तेंगा आठवे कितले कळता मुकार होई ते किले पुढे करतले करतले सो ए फ्यूचर आमचे ब्राइट असते म्हणजे म्हणजे भविष्याकडे नो प्रयोग झाला तो खूप बरो असा प्रयोग आता एक काम सांगा मोहिनी बाय तुम्ही म्हणले आता हे ड्रोन प्रोजेक्ट करता आणि कसले कसले प्रोजेक्ट करता हे भूगेंग अशी एक प्रोजेक्ट हे नावरूपाक त्यांचे नावलोक एक आयले आणि हे प्रोजेक्ट तांकां एग्जिबिशन जाता तुमी कॉम्पिटिशन जाता ही खातीर तांकां कितें इन्सेंटिव्ह बी दिता so, देतात हय सो जसे तुम्ही प्रोजेक्ट लॅबान डॅव्हलप केले निती आयोगाचे सदांच कॉम्पिटिशन्स ओपन असतात ओपन चॅलेंज असतात यंग आसतात असतात सगळे डॉक्युमेंटेशन धाडपेक्षा परिपत्रक ना ऑनलायन जाता तुम्ही अप्लाय करपाचे प्रोजेक्ट तुमचो धाडपाचो आणि थं दिल्ली खंय सेंटर्सान ते कॉम्पिटिशन उरता नॅशनल okay, लेवल okay, नेशनल लेवल जाता okay, ट्रॅवलींग हे सगळें अंडर ते एटीएल कवर जात अशी एक असा प्रोजेक्ट हो हातूंत भुरग्यांक खऱ्या अर्थान सरपाक वाव मेळटा मेळ दिसता तुमकां या हातून आता एक म्हत्वाचें म्हणल्यार हे जेन्ना फुडें शिक्षण घेतले ती जी पळय त्यांनी नॉलेज घेतिल्ली आसा ते गिन्यान तें ते त्यांच्या उरतलें आणि ती इंटरफेस फुडे वचून ते बरे इंजिनियर जातले दर्जो वाढयतले ॲप करतले तयार आणि आमच्या देशाच्यो विंगड विंगड समस्या आसा पळय ताजेर तोडगो काढतले हाजेर कशें कितें तुमकां दिसता पुढे वर असं जशे आमचे यंग इनोव्हेटर हा न्ही जशे हे यंग इनोवेशन्स ते करतात आताच ल्हान आसतनाच सो so, जे मुखार जे स्टार्टअप इंडिया आसा आणि मेक इन इंडिया हे तेका रिलेटेड ओके okay, okay. so, सो जसं तुजो प्रोजेक्ट तू तु प्रोडक्ट डॅव्हलप केलो लॅबात बसून तुम्हाला हाय मदत वरपूर हा तुका ती मदत असा स्टार्टअप स्टार्ट करू शकता तू मुखार वचून और मे बी अ न्यू प्रोडक्ट लाँच करू शकता कितले आसा असतात तिथून तू अप्लाय करू शकता सो हजे मुखार मुखारपमेंट असा आता आमचे पळोवप्यांक आणि आमचे माणकुल्या भुरग्यांक आणि त्यांच्या पालकांक तीस सेकंदा भितर तू एक सांग तांकां खऱ्या अर्थान हातून ते व्हांवून दितले आपल्याक म्हणजे जसे तू हे पॅशनेटली करता एक तोशांचा फायदो ना हातून काय नाटरी तांकां तीस सेकंदा भितर तू सांग सगळ्यांक हांव हेंच सांगूं येता की तुम्ही स्कुलान भितर म्हणजे आमची पेरंट टीचर्स मिटींग बी केन्ना जाता आसतली सो mm -hmm. so, तुम्ही पेरंट्स म्हणून त्या स्कुलाक सांगा mm -hmm. की तुम्ही एटीएल डेव्हलप करा सो mm दॅट -hmm. so तुमच्या भुरग्यांक जे तुम्ही त्या त्या स्कुलांनी धाडटात त्या स्कुलात एल जाऊचे आणि तुमच्या भुरग्यांक ते यूज करपाक मिळचे आणि ज्या स्कुलांनी ऑलरेडी एटीएल असा त्याला आम्ही हा म्हटा की तुम्ही वेरी लकी की त्या स्कुलांनी एटीएल असा आणि तुमची भरगी ते यूज करतात आणि मुखार आमका यंग इनोव्हेटर्स यंग सायंटिस्ट मेळटले मुखार गोयन गोयचे मातेन जातले असे म्हाका दिसता की एटीएल जे शाळेन असा त्या शाळेन खूप इनोव्हेटर्स आणि खूप सायंटिस्ट मेळटले ओके मोहिनी बाय इतले सुंदर इतले सिंपल लँग्वेजीनी विषय मांडला हो विषय तित तो सोपना रोबोटीक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हजेखी तुका आम्ही तुझ्या प्रवासान घसघशीत यश आंडयतात आणि तुवें व्यायातल्यान वेळ काढून हे विषयाचे इतली माहिती दिली हजेखात वतीन आम्ही मना काळजातल्या तुमचे आभारी आहात नमस्कार देव बरें करू थँक्यू